हाय गाइज, मी कपिल देशपांडे. लेट्स अप मराठीच्या फर्स्ट डे फर्स्ट शो या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही प्रतिज्ञा लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवली गेली. लहानपणापासून एक वेगळं भावनिक नातं त्याच्यासोबत आपलं जोडलं गेलंय आणि याच भावनिक नात्याशी जोडली गेलेल्या प्रतिज्ञेचं वाक्य घेऊन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी भारत माझा देश आहे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणलाय. नुकतंच हा चित्रपट बघितलाय. एक संवेदनशील विषय अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्याचं धाडस पांडुरंग जाधव आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे. भारत माझा देश आहे या नावातच सगळं काही आलं. सीमेवर जेव्हा युद्ध चालू होतं, युद्धाची ब्रेकिंग न्यूज येऊन धडकते, तेव्हा त्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांची काय धारणा होते, आपला मुलगा सुखरूप असेल की नाही ही चिंता त्यांना सतावते, गावकरी त्यांना कशी साथ देतात, त्यांच्या सगळ्यांच्या मुलात होणारी चंदीचंद एका मनोरंजनाचे सापडतात, या सगळ्यावर आधारित चित्रपटाचं कथानक असून एक गंभीर विषय जो अधिक गंभीर होऊ शकला असता त्याला हलकं फुलकं एक पद्धतीने मांडून दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी एक मनोरंजक प्रधान चित्रपट तयार केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या टीमचं विशेष कौतुक. खरं तर असे विषय प्रेक्षकांसमोर आणल्यावर खरं तर ते विषय बऱ्याचदा जवळ होतात किंवा ड्रॅमॅटिक होतात, पण पांडुरंग जाधव आणि त्यांच्या टीमने हे आव्हान दिल्याबिल आणि हा चित्रपट मनोरंजक कसा होईल, हलका फुलक कसा होईल याकडे लक्ष दिलं, त्यामुळे हा चित्रपट खूप उत्तम पद्धतीने जमून आला आहे. चित्रपटात दोन बाल करत आला, म्हणजे एक म्हणजे सगळ्यांचा लढता लाडू वाटत राजवीर सिंग गायकवाड, त्याला तुम्ही पुढच्या जंगलामध्ये बघितलं तो, आणि देवांशी सावंत दोघांनी उत्तम कामा केली. दोघंही कलाकार या चित्रपटाची जान आहे. जेव्हा जेव्हा हे दोघं पडद्यावर येतात, कमाल अफलातून धमाल एवढंच शब्द आपल्या तोंडातून बाहेर येतात. सोपतीला मंगेश देसाई, हेमांगी कवी, शशांक शेंडे, छाया कदम अशी दिग्गज कलाकारांची होळी आहे आणि सगळ्यांनी आपली कामात चोख पार पाडली आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम जुळून आली, म्हणजे जे गावात शूट झालंय त्या गावातल्या बारीक बारीक गोष्टी छटा उत्तम पद्धतीने कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. चित्रपटाचं संगीतही उत्तम झालंय, म्हणजे अनेक दिग्गज गायकांची चित्रपटाची गाणी गायल्यामुळे त्याला चार चांद लागले, विशेषतः हुतुतू या गाण्याचा उल्लेख करावा असं वाटतो. गाणं जुळून पण मस्त आहे आणि गाणं ऐकताना तुम्ही थिरकता देखील मस्त. फायनली पांडुरंग जाधवांच्याबद्दल मी बोलतो, प्रत्येक कॅरेक्टर त्यांनी उत्तम पद्धतीने उभं केलेलं आहे, प्रेक्षकांसमोर मांडलंय. जसं मी मगाशीच म्हटलं होतं की गंभीर विषय, धीर गंभीर विषय हलक्या फुलक्या पद्धतीने मांडत एक वेगळा करमणूक प्रधान चित्रपट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या टीमला खरं तर हॅट्स ऑफ. त्यामुळे जर तुमचं वेगळं कारण असेल तर आवर्जून हा चित्रपट बघा. चित्रपट चांगला आहे, वेगळा विषय चित्रपटून हाताळण्यात आला आहे. विशेषतः दोघं बाल कलाकार राजवीर आणि देवांशी यांची कामं तुम्हाला प्रचंड आवडतील. त्यामुळे लेट्स अप मराठीकडून भारत माझा देश या चित्रपटाला मी देतो 3.5 स्टार. तुम्ही जाण नक्की बघा. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.